हा सगळे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर 10:30 वाजले, आज आहे शनिवार 21 तारीख आणि आमचं आवरलं आहे. माझा दुसरा वॅक्सिनचा डोस आहे, तिकडे जाणार आहे. 11 वाजताची अपॉइंटमेंट आहे, 10:30 वाजली आणि आवरून चाललंय. मी नाश्ता केलाय आणि ही मिसळ करून ठेवते मी, म्हणजे आल्यावर फक्त म्हणजे काय काय करायला लागणार नाही, ब्रेड सोबत खाऊ शकतो जे वेळ होईल म्हणून. आणि बाबा काय पळा लागलेत, कॅब बुक करायची. फक्त बहुतेक चालत 10 मिनिटाचं अंतर आहे, पण आता वेळ झालाय म्हणून आम्ही कॅब करणार आहे. येताना बहुतेक बघू, चालत येऊ गौरीच्या मूळवर सगळं, नाही मग कॅब करणार परत. काय चालू आहे गौरी? काय किती दिसतात? 4 आहेत. तर आम्ही तयार होऊन बसलोय आणि कॅब मिळत नाही ना, मिळाली आणि हॅलो. मी आता आधी आज जाणार आणि मी दोघं बाहेरच सांगतील. आत गेले किती दिसतो मी गौरी? ओके गौरी, मम्मी कुठं राखा बघूया. मम्मी मम्मी नाही दिसत. हे डेव्हिड जोसेफ ज्युरिस्ट रिसर्च सेंटर फॉर टुमारो चिल्ड्रन, इथं वॅक्सिनेशन सेंटर आहे. तर हे हॅकेनसन मधलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे आणि म्हणजे तसं बघायला गेलं तर आम्ही ज्या एरियामध्ये राहतोय तो एरिया सगळा ह्या हॉस्पिटलमुळं आणि जे 2 मेन रोड आहेत त्या मेन रोडला सगळे डॉक्टर डॉक्टर आहेत. तर हे सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे इथलं आणि हे दाम एक जागा तुला बघो. सांग हे मोठं हॉस्पिटल आहे म्हणून सांग. वॅक्सिन घ्यायला गेले हे किती पहिलं का दुसरं? पहिला आता हा सेकंड शॉट ना. नाही आता मम्मी व्हिडिओ करू शकणार नाही बहुतेक 2 दिवस. बाबा व्हिडिओ करणार गौरी, तू पण करणार व्हिडिओ. गौरी करणार बाजलो बाजलो बाजलो. यस कोण शिकवणार तुला? मम्मी होईल टीच यू. मम्मी पण होणार की म्हातारे मम्मी मी झालो मम्मी पण होणारच की मी आम्ही म्हातारे म्हातारे झालो की तू मोठी होणार हो ना? मग कसं होणार तू? असं असतंय. आता मोठे बाबा म्हातारे आहेत का नाहीत? आणि मोठी आई आणि मग तू आणि सोनी दीदी. मग म्हातारे कोण आहे? सोनी दीदीचे बाबा पण म्हातारे आहेत म्हणजे तू? बाबा ओके गावातले. हा 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 हसगुळीचे बाबा आणि आपले गजरगावचे बाबा आणि पप्पा नाही ना. ओके बापू ओके. What? I'm tired. You're tired? Yeah. Why? I'm tired and I'm tired. You want to wait? You don't want to wait for mom then? Should we go home? Let's go home. And mommy will live here. Okay? Yeah. I'm tired. I'm tired. I'm tired. I'm tired. How did you get it? Yeah. What? Chocolate do you want? चॉकलेट देऊ. दिस आर लिव्ह्स. या दिस आर ऑल्सो लिव्ह्स. या दिस आर लॉंग लिव्ह्स. इट्स स्मॉल. नो इट्स स्मॉल.
Yeah. This flower? Hmm. And look, this is also. Yeah. Also this. Don't go inside. Don't go inside. That is why. Mama will come now. Do. Mama come to do. She will come. Look at the mama. The strong mama. Let's go. तुला काय द्यायचं हे पाहिजे तुला दोस घे की गरम झालं बाळा गरम झालं तिला गरम झालं शी गॉट बोर्ड राईट गौरी तर आम्ही घरी चाललोय चालत जाणार आहे जवळ आहे इथून हा रोड मी पहिल्यांदाच बघते ही मधली वाट आहे मधली वाट आहे का मधली मधली नाही मेन रोड आहे गौरी पडशील अगं चल काय नाही आत गेल्यावर ते इन्शुरन्स कार्ड आणि पासपोर्ट घेतला त्याच्यानंतर लाईन मध्येच मला बहुतेक 5-10 मिनिटं लागली बहुतेक त्याच्यानंतर आत गेल्यावर मागच्या वेळी जे सेम लेडीने दिलं होतं तीच होती आणि ती म्हणत होती इफ यू मेट सेम पर्सन अगेन इट्स अ गुड लक म्हणत तीच होती काय नाही मग दुसरा इंजेक्शन म्हणजे पहिलं दुखलं नव्हतं पहिला डोस इंजेक्शन करताना ह्यावेळी दुखलं मला सुई टोचली जास्त पण ती म्हणाली फक्त विकनेस येतो थोडा फटीक येतो बाकी काय होत म्हणाली 2 दिवस म्हणजे तुम्हाला झाला तेच सेम 2 दिवस झाला होता बंद करू हा दुखा लागलाय माझा तर आपण इकडे आलो हीच ती बिल्डिंग जे समोर एकदम मोठं दिसतंय ते हॉस्पिटल हॅकेनसॅक मेडिकल युनिव्हर्सिटी यस तर जनरली कार वगैरे उबर वगैरे असलं की असं लॉंग रूट नाही येतात त्या रूट नाही येतात पण हा ही मधली वाट आहे थँक्यू वेट कम हियर आता एकदम असा सकला जाणार रोड आहे घसारत आहे ओके तर संगीताला ही लाल लाल झाडं दाखवायची होती माहिती मला माहित नाही म्हणजे काय म्हणजे लाल असतात काय लाल लाल मोठी मोठी अशी झाड नाही ही झाड का बारका आहे का सांगे बघ एवढा मोठा आहे काय आम्ही आमच्या टेरिटरीत आलेलो आहे दिस इज बर्कशायर प्लेस है ना तर कोविड योद्धा परत येताना असं दिसतो हा कोविड योद्धा दुसरा हा सारखं सारखं बोर झालं बोर झालं म्हणत तर आम्ही जीवन तिघही झोपलो होतो ते उठून बहुतेक बाहेर गेलेत काम करत असतील आणि हात माझा भयानक म्हणजे भयानक दुखा लागलाय असं एवढाच होतोय मी डाव्या कुशीवर झोपू शकते उजव्या कुशीवर झोपू शकत नाही पण दुखायला लागले जास्त आज म्हणजे आल्यापासूनच दुखत होतं मला आता जास्त दुखते हात वरच मग अशी दुपारी माझा एवढा जात होता असा
आता तू जातच नाहीये. माझा आता सोबत होते. तुझा कशा ना दुखला? तर आज उद्या भांड्यांचा कार्यक्रम त्याच्याकडेच असेल आणि मशीनमुळे थोडं काम कमी होते. म्हणजे भांडी आम्ही अशी वेळोवेळी करून ठेवतो. स्टील आणि असली भांडी याच्यामध्ये चालतात. बाकीची ही मोठी मोठी आणि ही जर्मनचं ही चालत नाही त्यामध्ये. आणि मोठी स्टीलचे ते पण ना त्यात क्लीन करत नाही त्यामुळे ते हातानं धुवायला लागणार आहे. आमची रात्रीचं जेवण झाले 9:15 वाजलेत आणि दोघांना पण आता चहा प्यावा वाटतोय. म्हणून मी एकच कप दोघांच्या मध्ये चहा करणार आहे मस्त अलर्ट आपण. आणि हाताचा पण अपडेट सांगते. हात माझा याच्यावर जात नाही आहे. म्हणजे दुखतंय असं जड झाल्यासारखा झालाय हात तो. बाकी काही त्रास नाही आहे. आपण जिनं मला इंजेक्शन दिलं त्यांनी सांगितलं होतं की उद्या तुम्हाला थोडा काय ते फटीक जाणू शकतो अशक्तपणासारखं असं. बाकी काही त्रास होणार नाही. हातात पकडायलाच येत नाही. ठीक आहे. गौरी अजून जेवते ते भात सारवत आहेत. तिथे तिला फोन लावून दिला आहे कारण आज आम्हाला मूवी बघायचा आहे आणि चहा पीत मी छान मूवी तो पण तमिळ लावला आहे. आता खालचं सबटायटल वाचत वाचत आम्हाला मूवी बघायला लागणार आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 12. व्हिडिओचा शेवट होतोय. दिवसाचा शेवट ऑलरेडी झालाय. दुसऱ्या दिवशी सुरुवात पण झाली. आम्ही आत्ता आमचा मूवी बघून झाला. आम्ही आता झोपतोय. आणि काय नाही फक्त हातच आता तर अजिबात चालत नाही. एकदम जड झालाय. उद्या तुला थोडस म्हणजे थकवाल्यासारखं वाटेल. अजून दुसरं काय होणार नाही. ताप आला अजून आलं नाही म्हणजे चांगली गोष्ट आहे. फक्त हात दुसरं काय होणार नाही. सेम म्हणजे माझ्यासारखं झालं तुझं. माझं पण रात्रीच हात जड झाला होता. ठीक आहे. मग हा व्लॉग आम्ही आता इथंच थांबवतो. पुन्हा भेटू एका नवीन छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत छान खात राहा. खुश रहो. खुश रहा. बाय बाय. गुड नाईट.